नमस्कार, आदर्श पाककृतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत श्रीखंडासाठी घरच्या घरी चक्का कसा बनवायचा। चक्का आपल्याला डेअरीमध्ये मिळतोच, पण तो फ्रेश आहे की नाही याची खात्री आपल्याला नसते। त्याची चव जर आंबट असेल तर श्रीखंडाची चवही बिघडते, पण जर चक्का आपण घरच्या घरी बनवला तर तो खात्रीशीर फ्रेश असतो। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं आहे। दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून चमच्याने ढवळत ढवळत 10 ते 12 मिनिटं हे दूध उकळून घ्यायचं आहे। दूध उकळून तयार आहे तर गॅस बंद करून हे दूध कोमट करून घेऊया। इथे 1 चमचा दही व्यवस्थित फेटून घेतलं आहे। एका बाउलच्या तळाशी अशा प्रकारे दही पसरवून घ्यायचं, म्हणजे मग दही सगळीकडनं एकसारखं लागतं। यावर आपण कोमट झालेलं दूध ओतून घेऊया। दूध ओतून झालेलं आहे आणि आता त्याला थोडंसं असं ढवळायचं। आता या दुधाला आपण 7 ते 8 तास असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। तर आता 7 ते 8 तास झालेले आहेत, आपण याला उघडून बघूया। तर तुम्ही बघू शकता इथे छान मऊ असं घट्ट दही तयार झालेलं आहे। एका बाउलवर जाळी ठेवून त्यावर कॉटनचं स्वच्छ धुतलेलं कापड घ्यायचं आणि त्या कापडावर हे सगळं दही ओतून घेऊया। त्यानंतर कापड उचलून यामधलं जमेल तेवढं पाणी दाबून काढून टाकायचं आहे। पाणी काढून झाल्यानंतर याला आपल्याला गाठ बांधायची आहे, किंवा तुम्ही रबर बँडचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर हे दही आपल्याला रात्रभर लटकत ठेवायचं आहे, म्हणजे त्यातील पाणी रात्रभर गळून जाईल। तर याला मी रात्रभर लटकत ठेवलं होतं आणि यातील सगळं पाणी निघून गेलं आहे आणि फ्रेश असा मऊ चक्का तयार आहे। याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यापासून श्रीखंड कसं बनवायचं याचीही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब